नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा निकाल सकारात्मक लागलेला आहे आणि दिवाकर रावते आणि पंकजा मुंडे यांनी असे संकेत दिलेले आहे की मेगा नोकर भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. बघूया काय आहे बातमी विस्तारित रूपामध्ये. मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने कायम केल्यानंतर सरकारी नोकर भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे असे सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या विभागात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे विधानसभेत सांगितलेले आहे. आतापर्यंत मित्रांनो, ज्या विभागाचे विभाग रिझल्ट रखडलेले आहे, परीक्षा होऊन इंटरव्ह्यू होऊनसुद्धा तुम्हाला अजून जॉईनिंग मिळाली नाही, या निर्णयामुळे निश्चितच ती सर्व प्रकरणे मित्रांनो कामी लागणार आहे आणि निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग मिळू शकेल. त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामविकास विभागात 17,000 पदांची भरती केली जाणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने ही भरती थांबली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मराठा आरक्षणावर न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात ST भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे विधानसभेत सांगितले. राज्य सरकारने सरकारी सेवेतील 70,000 रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. न्यायालयाने निकाल लागेपर्यंत नोकर भरती करण्यास मनाई केली होती. ही बंदी आता उठली आहे तर मित्रांसाठी सकारात्मक बाब आहे, कारण सर्व विभागामध्ये भरती लवकरच सुरू होणार आहे. परंतु अपेक्षा करूया की शासन त्वरितच या सर्व भरतीची जाहिरात प्रदर्शित करेल आणि आता जी भरती सुरू आहे ही भरती प्रामुख्याने चांगल्या प्रकारे राबून विद्यार्थ्यांना जॉब मिळेल. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ही महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यात आली. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन YouTube अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.